तर अशा काही आयडिया आहेत की ज्यांच्या नावाने मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यांना सतर्कतेचा इशारा आहे. मी तर अर्जात नाव टाकलेलंच आहे, परंतु तुम्ही जर सुधरले तर ठीक आहे, नाही सुधरले तर तुमचं पापपुण्य तुमच्यासोबत आहे, बरोबर. कारण मला माहीत आहे मी असं काहीच केलेलं नाही आहे जेणेकरून माझ्यावर पोक्सो, त्याच्यानंतर जे जे तुम्ही गुन्हे म्हणत आहे ते पण. तर मी जेलमध्ये जाणार आहे आणि जेलमध्ये जाण्यासाठीच सर्व प्रयत्न चालू आहे. तर म्हटलं चला गुड न्यूज देऊया. तर आज मी दिवसभर कुठं होती, तर मी होती पोलीस स्टेशनला. मी FIR दाखल केलेली आहे महिलेवर. मी ती मागं घ्यावी याच्यासाठी माझी भरपूर बदनामी सुरू आहे, माझ्या मुलीची, माझ्या नवऱ्याची, माझ्या फॅमिलीची, माझ्या आईची, भावाची, सर्वांची. आणि या महिलेने लाईव्हमध्ये मला इनडायरेक्टली धमकी दिलेली आहे की तुला कधी ट्रकनं उडवीन हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे माझ्या जीवाला आहे धोका. त्याच्यामुळे मी FIR मध्ये ज्या लोकांची नावं दिलेली आहेत तेच लोक माझ्या मृत्यूला जबाबदार राहतील. माझ्या फॅमिलीमधल्या कोणत्याही व्यक्तीला जर केसाला धक्का लावला तर मी ज्या व्यक्तीवर माझ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे, मोबाईलने राहत आहे, बरोबर. तर मी जेलमध्ये जाणार आहे आणि जेलमध्ये जाण्यासाठीच सर्व प्रयत्न चालू आहे. तर म्हटलं चला गुड न्यूज देऊया. तर आज मी दिवसभर कुठं होती, तर मी होती पोलीस स्टेशनला. कारण माझी FIR झाली, मी ज्या महिलेवर केलेली आहे आता त्याची चार्जशीट केलेली आहे, प्लस माझ्या नवऱ्यावर जी FIR माझ्या नवऱ्यानं जे पॉयझन घेतलेलं होतं त्याचीसुद्धा FIR झालेली आहे. कलम 12 B नुसार गुन्हा दाखल झालेला आहे की जो 3 ते 4 महिला किंवा एक ग्रुप मिळून असे व्हिडिओ टाकण्यात आलेले होते किंवा अशा कॉमेंट्स करण्यात आलेले होते, असे चुकीची अफवा फैलवण्यात आलेली होती जेणेकरून समोरच्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. आधी ते ID 20 जणींच्या होत्या, परंतु आता 15 ते 20 जणांच्या नावाने मी पुन्हा अर्ज दिलेला आहे. कारण कोर्टामध्ये चार्जशीट गेल्यानंतरसुद्धा मी किती नाव ॲड करायचे, कारण एकापेक्षा जास्त मी तिथं नावं दिलेले आहे. तर अशा काही आयडिया आहेत की ज्यांच्या नावाने मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यांना सतर्कतेचा इशारा आहे. मी तर अर्जात नाव टाकलेलंच आहे, परंतु तुम्ही जर सुधरले तर ठीक आहे, नाही सुधरले तर तुमचं पापपुण्य तुमच्यासोबत आहे, बरोबर. कारण मला माहिती आहे मी असं काहीच केलेलं नाही आहे जेणेकरून माझ्यावर पोक्सो, त्याच्यानंतर जे जे तुम्ही गुन्हे म्हणत आहे ते पडणार आहे, बरोबर. आणि खोटं कोण खोटं बोला पण रेटू बोला हा प्रकार सध्या YouTube वर चालू आहे. ज्या महिलेवर 5 दखलपात्र गुन्हे दाखल आहेत, जास्तीत जास्त अदाखलपात्रसुद्धा गुन्हे दाखल असल्यावरही ती पोलीस पोलीस स्टेशनच्या गोल गोल चक्रा मारत आहे आणि रोज आमच्या नावाने लाईव्ह घेत आहे. तिथं काही अशा आयडिया आहेत की जे मला नावं ठेवतात, म्हणजे झारा, 2 नवरेवाली, सुकी बोमिर, चिमकांडी, अजून विमल पिचकारी माझ्या नवऱ्याला. तर आता त्या लोकांना मला इथं ID लावून उत्तर द्यायचं आहे, बरोबर. तर सगळ्यात पहिले ID आहे नम्रता निकम 32 73, बरोबर. तर ही म्हणते विमल पिचकारी, पारू, वासमारू, वासमारी, चिमकांडी अशी भरपूर म्हणते. आणि नम्रता निकम 32 73, मला तुला सांगायचं आहे की मला तू म्हणते की नाचता येत नाही तरी तू नाचते, याच्यापेक्षा संविधान वाच. माझ्या घरात संविधान आहे आणि मी ते वाचतसुद्धा असते, परंतु त्या संविधानात हे कुठंच लिहिलेलं नाही आहे की तुम्हाला जर संविधानाने अधिकार दिलेला आहे तर तुम्ही एखाद्या शरीरावर बोला, त्याला काय म्हणतात तर चिमकांडी बोला, सुकी बोमिल बोला, 2 नवरेवादी बोला, असं कुठंही मी संविधानात वाचलेलं नाही आहे. माझ्या घरी ते संविधान आहे ज्याच्या समांतर लिहिलेलं आहे तुमच्या न्यायात तुमच्यावर कोणी जर अन्याय करत असेल तर त्याच्यावर वाचा फोडा, कायदेशीररित्या समोर जा. हो, कायद्याचा रिझल्ट उशिरा लागते पण नक्कीच लागते. तर आज माझ्या अर्जात नम्रता निकम 32 73 हे ज्या व्यक्तीसाठी तू अंधभक्त होऊन माझ्या नावाने तिथं बदनामी करत आहेस, तुझं काही चॅनल नाही, तू काही माझी नातलग नाही, आपण काही एका जातीचे नाही, मातीचे नाही आहो, एका गावात नाही आहो, आपण एरियात नाही आहो, तुला माझ्या नावाने भरपूर तुझ्या कॉमेंट्स आहे ज्याचे की माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, आणि आता तू याच्यावर बोलशील की मी काय तुझं नावं हे आहे, तुझ्याकडे आधार कार्ड आहे काय, तुझ्याकडे पासपोर्ट आहे काय, हे आहे काय, तर कसं आहे. हे प्रकरण सर्व पोलिसात सुरू आहे, त्याच्यामुळे त्याच्या लिंक त्याच्या लाईव्हमध्ये कसे जुडल्या जातात कसे नाही, जेव्हा हे पुरावे तुम्ही कोर्टात बघाल ना तेव्हा तुम्हाला समजणार की आपण किती मोठी चूक केलेली आहे.
बरोबर. तर नम्रता निकम, तोंड सांभाळून बोल, व्यवस्थित बोल. ज्या संविधान मला तू वाचायला लावतो ते संविधान 10 वेळा तू वाच, कारण तिथं स्त्री पुरुष समानता आहे. कुठेही हे लिहिलेलं नाही आहे की तुम्ही तुमचा बदला काढण्यासाठी एखाद्या शरीर एखाद्याच्या शरीरावर बोला, 10 वर्षाच्या मुलीला बोला, बापाचं मुलीचं नातं खराब करा, हे कुठेही त्या संविधानात लिहिलेलं नाही आहे. तेव्हा त्यामुळे तू मला शहाणपणा शिकू नको, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी कमेंट आहे सारिका शेलोटकर 2556. इथं मी प्रत्येकाचा स्क्रीनशॉट लावत आहे. तर हिचं म्हणणं आहे गुटखा वाल्याची पारू बघा चिमकांडी वाचला. सारिका शेलोटकर, तू म्हणतो गुटख्यावाल्याचे दात बघा, तुला काही त्याच्या दाताची पप्पी घ्या लागते काय, की त्याची पप्पी घ्या लागते, की त्याच्यासोबत तुला झोपावं लागते, तुला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे का, तुला त्याच्यासोबत संसार करायचा आहे का, त्याचे दात कसेही असू दे, तुला त्याची किस घ्यायची आहे की त्याची पप्पी घ्यायची आहे हे सांग मला, घ्यायची आहे का. त्याचे दात बघितल्यापेक्षा तुझा संसार बघ, तुझे मुलं बघ, तुझे दात बघ, तुझं चरित्र बघ बाई, कशाला याच्या त्याच्या मदत पडते. कोर्टात तुला बोलावल्यानंतर कोणीच येणार नाही, ज्याची तू अंधभक्त म्हणून बसली ना तो पण तुला सपोर्ट करणार नाही, लक्षात ठेव. कारण चिमकांडी वासमारी असू दे ना, मी चिमकांडी आहे, मी एक्सेप्ट केलेलं आहे, कुठं नाही म्हणत आहे, आहे बाबा मी चिमकांडी आहे एक्सेप्ट, वासमारी आहे तू काही माझे आता बोलायला होता बोच्याचा नांगाचा वास घ्यायला आली होती का, तुला माहीत आहे ती झोपली होती आमच्या दोघांसोबत येऊन. आ जेवढं तुम्ही ना दुसऱ्याला तेवढंच बोला जेवढं तुमच्याच्यानं सहन होत असेल, नाही तर तुम्ही बोलूच नका, बरोबर ना. तुझ्यासाठी पण तुझं पण नाव माझ्या अर्जात आहे, आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार आहे की मी हा व्हिडिओ का टाकलेला आहे, राईट. तर आता पुढं बघू विमल रेसिपी 26-23. अरे विमल रेसिपीच्या माझ्या आधीच्या व्हिडिओला एवढ्या छान छान कॉमेंट होत्या, आणि मला पण छान वाटत होतं की चला आपल्या आईच्या वयाचे खूप छान कॉमेंट करते. मला विमल रेसिपी 26-23 तुम्हाला बोलायचं नाही आहे अजिबात, पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुमच्या मुलीला जर मुलगी असती 10 वर्षाची आणि तिच्या जर छातीवर याच्या त्याच्यावर बोलण्यात आलं असतं तर तुम्हाला कसं वाटत असतं. तुम्ही मला सपोर्ट करू नका मी असं म्हणत नाही, पण चुकीच्या व्यक्तीला सुद्धा सपोर्ट करू नका, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही काय म्हणता, ओळखलं काय कोणाची उंदरी आरची आहे अंगा काय अंगावर पडते, मला सांगा. मी कशी असू द्या, उंदरी असू द्या, कशी असू द्या, तुमचा चेहरा बघा आता आधी कसा आहे, तर तुमचा चेहरा बघा, तुमच्या मुली बघा, आणि हाच विचार करा की असं माझ्या मुलीसोबत झालं असतं, असं माझ्या मुलीला जर लोकांना टॉर्चर केलं असतं तर कसं वाटलं असतं. तुम्हाला शोभत नाही या वयात तुमचं काम नाही आहे अशा भांडणात पडायचं, जेव्हा कोर्टात चक्र मारायचं काम पडेल ना तेव्हा तुम्हाला समजणार आहे, बरोबर ना. तुमच्यासाठी मी एवढंच बोलते, तुम्हाला मी असं म्हणत नाही तुम्ही मला माझ्या व्हिडिओवर येऊन कॉमेंट करा, फक्त माझं असं म्हणणं आहे की ती व्यक्ती फसणार आहे 100% फसणार आहे, आणि तेव्हा तुम्हाला पछतावा येणार आहे, त्याच्यापेक्षा आताच तुम्ही सुधरून जा बस, हे काही धमकी नाही, हे माझं प्रेमानं तुम्हाला सांगणं आहे. त्याच्यानंतर अजून एक आय डी आहे की तृप्ती कापसे 37-30 या आय डीची कमेंट आहे, आय एम प्राऊड ऑफ यू, आता मोहिनीला आत टाका, जेलमध्ये टाका. का गं बाई तृप्ती कापसे, असं काय केलेलं आहे मी की मला जेलमध्ये जावं लागणार, आज 4-6 महिने झाले मी तेच ऐकत आहे, पोक्सो दाखल होते, हे दाखल होते, कधी म्हणते डिसेंबरमध्ये अटक होते, कधी म्हणते एप्रिलमध्ये होते, कधी मेमध्ये होते, कधी जूनमध्ये होते. म्हणजे तुम्हीच गुन्हे करा, तुमच्या गुन्ह्याच्या वेळेस तुम्हीच पोलीस, तुम्हीच जज, निकाल सांगून तुम्ही मोकळे का होणार आहे. लाईव्हद्वारे मला धमक्या देण्यात येत आहे, माझ्या मुलीचा तिकडं नवोदयला नंबर लागला, तुम्ही मला धमक्या देत आहे, मुलगी अटक होते. मग तुम्ही जर ते तुम्ही जर ते न्यूज शेअर केलेली होती तर त्याच दिवशी तुम्ही लिंक टाकायची होती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये की बघा मी हे न्यूजवर बोलत आहे, मी कोणावर बोलत नाही आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर तुम्ही मला धमक्या देता, तुला कुठं ट्रकनं उडवण्यात येईन, तुझ्या अंगातून रक्ताच्या पिचकाऱ्या उडतील, एवढा द्वेष तुमच्या मनात. संविधानात हे लिहिलेलं नाही आहे, हे लिहिलेलंच नाही आहे, प्रज्ञाशील करुणा याच्यावर आधारित संविधान आहे, लक्षात असू द्या. अरे तुम्ही एवढी नीच प्रवृत्तीचे गेलेले आहे की तुम्ही माझ्या मुलीला सोडत नाही आहे, पण मला त्याचा काही अफसोस नाही, कारण तुमचे संस्कार तसेच आहे, तुमच्या आईबापानं हेच शिकवलेलं आहे ह्या सर्व आय डीवाल्यांच्या की दुसऱ्यांना असं असं टॉर्चर करायचं. माझ्या इथं मला असं शिकवलेलं नाही आहे, माझ्या इथं शिकव तुमच्या इथं कसं शिकवलेलं आहे, कुत्रं तुमच्या पायाला डसलं तर तुम्ही पण त्याच्या पायाला डसा. माझ्या इथं शिकवलेलं नाही आहे, माझ्या इथं शिकवलेलं आहे कुत्रं जर पायाला डसत असेल ना तर त्याला एका साईडने फेकून द्यायचं आणि आपण दुसरा रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्यानं जायचं. तुम्ही बोला, तुमचे संस्कार दिसत आहे की तुमचे संस्कार किती वाईट वृत्तीचे आहेत,
बरोबर. आणि राहिला जेलमध्ये जाण्याचा प्रश्न, तर ते समजणारच आहे एका काळात की कोण जाणार आहे, किती खोट्या लोकांचा आणि किती तुम्हाला फसवण्यासाठी सह आरोपी बनवण्यासाठी लाईव्ह घेण्यात येत आहे आणि तुम्हाला उचकून इचकून तिथं कमेंट टाकण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला हे कळणार ना तेव्हा उशीर होणार आहे. म्हणून म्हटलं सतर्क राहा, सावध राहा. आणि हा व्हिडिओ याच्यासाठी मी FIR दाखल केलेली आहे महिलेवर, मी ती मागं घ्यावी याच्यासाठी माझी भरपूर बदनामी सुरू आहे, माझ्या मुलीची, माझ्या नवऱ्याची, माझ्या फॅमिलीची, माझ्या आईची, भावाची, सर्वांची. आणि या महिलेने लाईव्हमध्ये मला इनडायरेक्टली धमकी दिलेली आहे की तुला कधी ट्रकनं उडवीन हे सांगता येत नाही, त्याच्यामुळे माझ्या जीवाला आहे धोका, त्याच्यामुळे मी FIR ज्या लोकांची नावं दिलेली आहेत तेच लोक माझ्या मृत्यूला जबाबदार राहतील. माझ्या फॅमिलीमधल्या कोणत्याही व्यक्तीला जर केसाला धक्का लावला तर मी ज्या व्यक्तीवर माझ्या नवऱ्याने FIR केलेली आहे ती व्यक्ती, त्यासोबतच ज्या ज्या व्यक्तींचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट असतात त्या व्यक्ती, या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत ती व्यक्ती, हे सर्व लोक माझ्या मृत्यूला जबाबदार राहतील. बरोबर. कारण ही महिला वारंवार मला लाईव्हवर धमक्या देत आहे की तुला मी मारून टाकीन, तू कधी ट्रकनं उडवशील सांगता येत नाही. आणि अजून एक बोलायचं आहे, सुनीता ब्लॉग्स तू त्या चॅनलची मॉडरेटर आहे, तुला ते दिसतंय काय करतंय काय नाही, तरी सुद्धा मला असं वाटलं होतं की तू समजूतदार आहे, पण तू पण समजूतदार नाही आहे. तिथं माझ्या आईच्या जागेवर बोलण्यात आलं तरी तू चूप होती, तिथं माझ्या शरीरावर बोलण्यात येते तरी तू चूप असते, तिथं 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला पाहिजे हे बोलण्यात येते तरी तू चूप असते. बरोबर. तर पुढंही तू अशीच चूप राहशील मी अशी आशा करते. जेव्हा कधी आता हे जे आयडिया आहेत यांची आमची कोर्टात नेहमीच आता भेट होणार आहे आणि होणारच आहे, त्याच्यामुळे गुन्हे घडवण्यासाठी सर्व काही चालू आहे. सह आरोपी बनू नका, संसार फॅमिलीला खूप त्रास होणार आहे. ऐकायचं असेल तर ऐका आणि नाही ऐकायचं असेल तर डिसलाईक मारा, रिपोर्ट मारा, शेवटी तुम्ही तेच करू शकता. बस बाकी मला एवढंच बोलायचं आहे, ज्या लोकांना माझं मत पटलं असेल त्यांनी लाईक करा, नाही तर व्हिडिओ सोडून द्या. बरोबर. अजून कोणती नावं असतील ते तुम्ही ॲड करू शकता. बरोबर. पण मी कोणाच्याच आजपर्यंत कोणाच्या शरीरावर, कोणाच्या मुलावर, कोणाच्या मातृत्वावर बोलली नाही. तुमचं सुद्धा माझ्याकडे भरपूर आहे पण मी कुठंच बोलली नाही, परंतु तरी सुद्धा तुम्ही माझ्या नावाने बिलं फाडत आहे, फाडा. कारण तुमचा आता जो अंत आहे ना, अति झाली की माती होते आणि तुमचा अंत जवळ आणलेला आहे तुमच्या हाताने तुम्ही. तर चला बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.